एसटी कर्मचारी संघटनेने राज्यभर बेमुदत आंदोलन पुकारले आहे. आर्थिक बाबी, खाजगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी मान्य करा असा इशारा देत एसटी कर्मचारी संघटनेने आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळायला पाहिजे. प्रलंबित महागाई भत्ता फरक, वाढीव घरभाडे भत्ता फरक, वेतनवाढीच्या दराचा फरक, तसेच 4,849 कोटींमधील शिल्लक रकमेचे वाटप आणि नुकत्याच मूळ वेतनात सरसकट 5,000 मिळावेत यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. चिकलठाणा विभागीय कार्यशाळेसमोर एसटी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत राज्य शासनाचा निषेध व्यक्त केलाय. आज एसटी महामंडळ महाराष्ट्र राज्य पूर्णपणे धरणे आंदोलनामध्ये सामील झालेलं आहे. याचं कारण असं आहे, 7 ऑगस्टला माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी कामगार कृती समितीला गठीत करून कामगारांच्या ज्या आर्थिक धोरणाच्या बाबतीमध्ये पेंडिंग एरियर्स होते त्या बाबतीमध्ये चर्चा केली. तदनंतर सांगितलं की हा टेबल डिस्कशनचा विषय आहे आणि म्हणून सचिव पातळीवर त्याचा पूर्णपणे मसुदा तयार करा आणि तो मसुदा तयार झाल्यानंतर 20 तारखेला आपण पुन्हा बैठक लावूया आणि 20 तारखेमध्ये एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सर्व आर्थिक संबंधित प्रश्न आपण निकाली काढूया. आणि त्या दृष्टिकोनातून 20 तारीख गेली, 25 गेली, महिना उलटला, मात्र आपण 10 तारखेला पुन्हा एकदा प्रशासनाला नोटीस दिली होती. जर 20 तारखेला कामगारांचे प्रलंबित प्रश्न निकाली निघाले नाहीत तर 3 तारखेला सर्व राज्यभर ठिय्या आंदोलन, धरणे आंदोलन तयार करण्यात येतील आणि त्या पद्धतीने आज 3 तारखेला सर्व कामगारांचा जो रोष आहे तो रोष आज पूर्णपणे प्रगट होत आहे. राज्यभर एसटी महामंडळातील सर्व कर्मचारी, यांत्रिक, वाहक आणि त्या ठिकाणी चालक आणि त्याबरोबर बाबू लोक हे सर्वजण उत्स्फूर्तपणे त्यांचा जो असंतोष आहे तो प्रगट करण्यासाठी आज गेटवर जमलेला आहे. आपलं नाव काय? राजू पवार, विभागीय सचिव, मध्यवर्ती कार्यशाळा चिकलठाणा. त्याचबरोबर आमची सर्व कृती समिती, त्या कृती समितीमधील सर्व श्रमिक संघटना सामील झालेल्या आहेत. ऐन गणेशोत्सव काळात लालपरीला ब्रेक लागणार असल्याने सामान्यांचे हाल होण्याची शक्यता आहे. या आंदोलनात महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी आणि एसटी कामगारांची उपस्थिती होती.